नमः शिवाय। श्री जगद्गुरु पंचाचार्य विजय अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु दारुकाचार्य नमः। जय जय शिवा नील लोहिता शिपिविष्टाम्बिकानाथा शशिशेखरा शंभो अनंता अंधकासुरसुर्दना वशभारुडा सामप्रिया विष्णुवल्लभा स्वरमया भक्तवत्सला शिवाप्रिया उग्रा दुर्दशा शितिकंठा देवा तुझ्या इच्छे वाचून न होय त्रणाचे ही निर्माण जगराहती चालते संपूर्ण केवळ तुझ्या प्रेरणी म्हणून हृदय माझ्या शिवा वसुनी माझा संभाळ करावा आणि पुढती पुढती चालावा गाडा ग्रंथरचनेचा हला हला सकंठी धरून पार पाडिले समुद्र मंथन त्यापुढे माझे कार्य लहान पूर्ण होईल तव कृपे गताध्यायी कथिले पूर्ण श्री वीरपीठाचे महिमान आता श्रोते हो निवेदिन महिमा सधर्म पीठाची मालव देशी होते मनोहर विक्रमादित्याचे सुंदर नगर शिप्रातिरी उज्जैनी पुर दुजे नाव अवंती जो कालाचाही काल असे महाकालेश्वर तेथे वसे ज्योतिर्लिंग रूपाने करीत असे रक्षणा पुल्या भक्तांचे महाकालेश्वराची कहाणी कथितील आहे शिवपुराणी तीच अति संक्षिप्त करूनी तुम्हा प्रति सांगतो मानवा सजी मोक्षदायक त्या अवंती नगरीत एक वसे विप्र वेद प्रिय नामक कर्मानुष्ठानी रत सदा देवा प्रिय मेधा प्रिय सुक्रतानी चौथा नामे सुव्रत असे विप्राशी चार सुत होते वेद परायण दुषक नामक असुरजान ब्रह्मवराने उन्मत होऊन धर्माने धर्मांत्यावर आक्रमण करू लागला द्वेषाने सबळ घेऊनी सेना भार आला चालूनी अवंतीवर करू लागला अत्याचार सज्जन प्रजा जनावरी भयग्रस्त झाले सकल जन परीन भ्याले चौघे जन करू लागले शिवस्मरण शांतपणे एके ठाई आसुर घेऊन आला सेना ध्यान मग्न पाहिले चौघांना सेनेस म्हणे मारा हाना फोडा यांची मस्तके पुढती धावतात सैनिक लिंगातून ध्वनी प्रकटे भयानक तेने गरगरू लागले मस्तक दुष्ट दूषण असुरांचे सुटला वादळी झंझावात असुर गेला मागे सरपटत विवर पडूनी प्रकटले त्यात शिव विकट रूपाने आवाळ फाटुनी पडावी वीज तसा कर्कश करुणी आवाज म्हणे असुरा आलो आज काळाचाही काळ मी तुला येथे गाडीन भूमीत किंवा करीन भस्मसात महाकाल मी आलो भक्त रक्षणार्थ या ठाई मग विकट करिता हुंकार सेने सहित जळाला असुर भयमुक्त झाले अवघे नगर भक्त सज्जन आनंदले अग्निस्पर्शे कापूर जळे तसे नासले असुर सगळे ब्राह्मण भक्तांनी स्तवन केले महाकालेश्वराचे शिव म्हणती मागा वावर भक्त म्हणती जोडूनी कर आपण येथेची निरंतर राहावे भक्त रक्षणार्थ दर्शन घेता भक्ता प्रति द्यावी देवा सायुज्य मुक्ती तथा अस्तु म्हणून कैलासपती लिंगरूपे स्थिरावले असे उज्जैनी नगरीत झाले महालिंग आविर्भूत तेची जगी झाले विख्यात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अशी प्रसिद्धी उज्जैनीपुरी तेथे वटक्षेत्र शिप्रातिरी तेथील भूमी व्यापली सारी वटशायेने सर्वदा श्री सिद्धेश्वर लिंग प्राचीन वसे अनधिकालापासून युगी युगी याच लिंगातून दारुक घेती अवतार द्वापर युगी शिवभक्तजन जमले करीती शिवकीर्तन हर्षोल्लासाने शिव नामस्मरण चालले कर्तालासह नामस्मरणी झाले धुंद हृदय दाटला ब्रह्मानंद गर्भगृहात घुमे नाद शिव हर जय शंभो अवचित तडकुनी जावे आभाळ तसा उसळला ध्वनी कल्लोळ लिंगातून फाकली ते जाळ किरणे अद्भुत ते धवा निमिषार्धात लिंगातून मूर्ती प्रकटली अतीव प्रसन्नती दिसता क्षणी नयन विस्फारले भक्तांचे सर्वांगी चर्चली विभूती त्रिपुंड शोभे भाळावरती ओशाळावी चंद्रदीप्ती तसे तेज मुखावरी कंठी विलासती रुद्राक्षमाळा रक्तवर्णी कंथा कटिला इष्टलिंग भूषवी जटेला करीदंड कमंडलू अशी पाहता दिव्यमूर्ती हालू विसरले नेत्रपाती विस्मय चकित अनमिष भक्ती भक्त शिवगणाकडे मणी दाटला भक्तिभाव लगबगे सामोरे घेती धाव चरण वंदुनी घेती अनुभव पूर्ण जन्म साफल्याचा वार्ता कळताच वायुगती धावत आला देशीचा
गणपती सहपरिवार चरणावरती ठेवी माता भक्तीने म्हणे स्वामी या वटक्षेत्रात जणे पाहिले आज अद्भुत लिंगातून प्रकटला अवचित आपण दिव्य दिव्य देहाने आज उगवला स्वर्ण दिना उज्जैनी खरीच भाग्यवान आपण कोण प्रकटाया कारण काय आम्हा सांगावे नृपास देऊनी आशीर्वाद शिवगण बोलती गंभीर शब्द जसा शिवालय घुमे पडसाद मंद शिवस्मरणाचा मी दारुक शिवाचा गण शिवज्ञेने अवतरलो लिंगातून करावया पुन प्रतिष्ठापन वीरशैव धर्माचे कृताने त्रेता युगात येथेच झालो होतो अवतरित द्वेक्षर द्विव्यक्र नामे जगात कार्य केले ते धवा आता उगवले द्वापर युग धर्माचार विसरले जग पुन्हा स्थापुनी सधर्म मार्ग उधरिणे जनाशी वटक्षेत्री असे महान सधर्मपीठ विराजमान येथूनच कार्य पूर्ण झाले पूर्वयुगात आता येथून पुन्हा नव्याने मानवालिंग दीक्षा देणे त्यांना सन्मार्ग सन्मार्ग बोध करणे कार्य कराया हे आलो धन्य धन्य स्वामी म्हणून राये वंदिले शिवगण चरण म्हणे माझ्या प्रसादी येऊन पुणितामा करावे मुक्त म्हणे करावी परीक्षा आणि कद्यावी लिंग दीक्षा धर्माचर प्रबोध भिक्षा घाला माझ्या पदरात राजाची प्रार्थना ऐकून संतुषले दारुकगण म्हणती राया तुझे वर्तन असे न्यायोचित्तची तुझे उज्जैनी अवंती नगर प्रसिद्ध झाले सर्व दूर न्यायनीतीचा धरुणी पदर तुझे शासन चालते राजधर्मी पूर्ण निपुण जाणसी प्रजेची वेदना पूर्ण म्हणून चालते गुणगान तुझे आर्यावर्तात उपरी राय सदनी नेले दारुकाचे आतिथ्य केले यथासांग पूजुनी घेतले पादोदक सकलानी शक्तिपात चिन्हे न्याळुनी राजस गेले केले लिंगधारण षटस्थलानी अष्टावरण पंचाचार निरोपले सप्तकोटी मंत्रात जो पवित्र तो पदिशेला पंचाक्षर मंत्र मगमंती राया श्रोत्र देई माझ्या बोलाकडे करी दिले जे इष्टलिंग तेच तुझे प्राणलिंग देहापासून ते विलग करू नको कदापि जसा शरीरी राहतो प्राण तसेच हे इष्टलिंग जाण प्राणासारखे करी धारण देहावरी सर्वदा देहापासून होता विलग करावा लागे प्राणत्याग म्हणून देह आणि लिंग संबंध लागे जपावा देहावरील इष्टलिंग हृदयी वसे प्राणलिंग आणि असे भावलिंग भावने तर जाण तू उपभोग्य जे जे पदार्थ ते आधी करून लिंगार्पित मग स्वीकारणे उचित लिंग प्रसाद म्हणून सुख दुःखादी जे जे मिळे ते प्रसादची माणी सगळे लिंग सत्तेनेच हले डोले अवघा विश्व संवार शिवलिंग जीव अंग ही जाणीव असावी अभंग लिंग रप होता अंग तेच लिंगांग सामरस्य सुगंध जो निराकार तोच कापूर रूपे साकार तसा शिवची गुरु रूपे भुवर अवतरला हे जाण तू लिंग रूपे आराध्य होतो गुरु रूपे दीक्षा देतो जंगम होऊनि बोधितो तोच सर्व शिवाचार गुरुलिंग जंगम तीन म्हणून मानावे एक समान त्यांच्यात आधी कुणे पण करू नये कदापि नित्य करावे लिंगार्चन भोग स्वीकारी प्रसाद मानून तुझला उपदेशिले महान महामंत्र पंचाक्षरी येओ कितीही आपदा विपदा मंत्र जप करावा सर्वदा राज्य चालवी परी कदा खंड यात पडूने शिवस्वामी आपण सेवक हा विचार दृढ व्हावा एक मग राज्य मदाने कधी विवेक सुटे नाच बुद्धी तुनी अष्टावरण घेऊन घेई जाणून पंचाचाराचे करी पालन षटस्थल साधना करिता पूर्ण मुक्ती लाभेल या जन्मी असा दारुके उपदेशिला नृपती पूर्ण तृप्त झाला चरण वंदुनी म्हणे दयाळा मजला आज धन्य केले वीरशैव सिद्धांत किरणे सकळ माझे विकसले मनो कमळ गेला ज्ञान मोमळ निघुणिया मनातून तुमची अमोघ वर्षिली वाणी चिंब मनाची झाली धरणे
तत्वबीजांची केली पेरणी करुणी कृपा गुरुदेवा आता अपारती पिकेल सद्विचार धान्य भरल सेवणी पूर्ण तृप्त होईल भूमीवरी जनलोक असे बोलुनी नृपवर चरणवंदी वारंवार आधीच प्रजा हितात तत्पर वरी घेतली लिंग दीक्षा त्याचे राज्य स्वर्ग होईल आणि स्वय इंद्रिये इंद्र शोभेल यात कोणते असे नवल घडणे अटल केवळ हे असा बोधिल्यावरी नृपवर दारुकमणी करिता विचार वष्टीसूत्राचा करावा प्रसार जनकल्याण व्हावया कोणास बोधावे करिता विचार दधीची स्मरले दष्टी समोर नैमिषारण्यात ते निरंतर वसती आश्रम स्थापुनी परमतपस्वी परमज्ञानी करुणावत्सल सत्यवचनी ब्रह्मनिष्ठ वेदागम पठनी रत सदा सर्वदा ते त्यांना बोधावे सूत्र महान असा दृढ निश्चय करुणी आकाश मार्गे दारुक गण निघाले नैमिषारण्याकडे श्रोत्ये हो कराया धर्मस्थापन देवाधिकांनी निवडिले स्थान ते चिन मिशारण्य महान पुराण तरी प्रसिद्ध साठ सहस्र ऋषी समस्त मग्न येथे शिवयोगात असे कथिले पुराणात स्थान महात्म्य येथले सूत शौनकादी ऋषीगणे येथेच कथिली अष्टादश पुराणे गायली येथे मुक्तपणे सौतीने महाभारत नैमिषारण्यात द्वापर योगी वसती सिद्ध ऋषी योगी पुराण श्रवणी रज्ञागी योग साधनी निमग्न वृक्ष दाटले अपरिमित सूर्य किरण शिरेना आत उतुंग वृक्ष स्पर्शु पाहत नभी नक्षत्र तारकाशी ठाई ठाई कौटाळून वेली वृक्षाच टाकती जकडून जणू सांगती आम्हा त्यागून जाऊ नका नभांतरी वटाश्वत्थम औदुंबर बिल्वनारळी देवदार फळ फुल वृक्षाणी अपार नमिशारण्य बहरले अश्वत्था च्या गर्द छायेत दधीची बसले होते शांत गंदे भरुणी होता वाहत वायू मंद गतीने भोवती ऋषीगणांचा मेळा शास्त्र चर्चेत होता रमला तितुक्यात येथे अवलीला दारुकाचार्य प्रकटले दारुकास पाहता क्षणी दधीची उठले आसनावरणी वेगे उणी वंदन करुणी बद्धपाणी तिष्ठले म्हणती गणेशोरा आपुले नैमिषारण्यी पाऊल पडले भाग्य चामचे उदय आले असे मजला वाटते की सहज तुडविता वाट लाभावा अवचित स्वर्णघट कंठ कोरडा होता तट दिसावा पुण्य सरितेचा तसे नसता मणिमानशी दर्शन लाभ झाला अम्माशी आपण येऊनी आश्रमाशी धन्य सकळांना करावे पर्णकुटीत नेऊनी मग दारुकास पूजिले यथा सांग पादोदक घेऊनी मुनिवर्ग संतुष्ट झाला मानसी दधीची बोलती कर जोडुनी आम्हा खरेच भाग्यवान अभ्यासिले मी शास्त्रे संपूर्ण परिसमाधान होईना जगी कोठून जीव येती कसे येती कोठे जाती त्यांची कशी गती असती अगती हे न कळले पूर्णता तरी आपण आम्हा बोधावे शंका समाधान करावे आणि कृतार्थपण द्यावे जीवनास माझिया उभारण्या दक्षिण कर आशीर्वाद देती गणेश्वर म्हणती तरीची तू खरोखर ज्ञाता षटशास्त्रांचा न्याय वैशेक सांख्यशास्त्र पूर्व मीमांसा वेदांत पवित्र या शास्त्राभ्यासात सर्वत्र तू प्राविण्य संपादिले द्वैताद्वैत विष्टिदत्य म्हणता तरेही तुझला ज्ञात आस्तिक नास्तिकादी दर्शनात तुझी मती रहाटली शिवे मज बोधले वृष्टीसूत्र ते या सर्वात अतिपवित्र ते बुद्धिगम्य हो होताच नेत्र पूर्ण ज्ञानाचे विकसित आम्ही पंच शिवगणांनी कृत त्रेता युगी अवतरणी शिवदत्याचार बोधुनी उद्धरिले जीवांना आता उगवले युग द्वापर झाले मानव सैरभैर त्यांना बोधावया शिवाचार पुन्हा आलो भुवरी करावया हे कार्य पूर्ण तुझ्यासारखा समर्थ कोण यास्तव तुझला उपदेशीन वृष्टीसूत्र पूर्णपणे वृष्टीसूत्र जाणता पूर्ण होईल शंकेचे समाधान एकाग्र होऊन अवधान देई माझ्या बोलाकडे जगद्गुरूंची ऐकता वाणी अश्रू दाटले दधीची नयनी म्हणती धन्य केले अवणीवरी मजला गुरुदेव कोणती फळली जन्म पुण्याई ते मज मुळी ठावक नाही याच जन्मी याच देई मुक्ती मला लाभली जनकल्याणी देह झिजावा या समान्य वर्ण बरवा आपुल्या भाग्याचा हेवा करावा आज आपण
आपण गणेश्वरा आम्ही झालो सिद्ध सुखे आपण करावा बोध आज्ञेनुसार करीन प्रसिद्ध जगी वृष्टीसूत्र मी दारुकाचार्याने यथा सांग विधिवत दिधले इष्टलिंग शिवदैत्य बोधुनी अभंग शिष्य केला आदधीची मग एकाग्र करुणी चित्त सर्वेंद्रिय आणिली कर्णात बोधिती घनगंभीर स्वरात दारुकाचार्य दधीची ना जीव जगत ईश्वर बंद मोक्ष हे पंच प्रकार दर्शनशास्त्रात निरंतर यावरी चर्चा चालते जीव म्हणजे कोण असे जगत सत्य की अभासे ईश्वराचे रूप कसे साकार की निराकार बंध म्हणजे नेमके काय मोक्ष खरा की कल्प नामय फेर धरिती होऊनी तन्मय याच प्रश्ना भोवती दधीची हे प्रश्न निर्माण व्हावयासे एकच कारण पृथ्वीवरी झाले जनन जीवात्म्याचे असंख्य सागरावरी उठती तरंग अग्नितुनी निगती स्फुलिंग तसे पर तत्वाचेच अंश भाग असती जीव समग्र स्त्री पुरुष मिलनातून जगी जीवाचे होते जनन हे सत्य तरी येतो कोठून त्याच्या देहामध्ये तो सूक्ष्म जीव जगी असंख्य देह घ्यावया असती उत्सुक स्त्री पुरुष देही शिरून देख जन्म घेती भुवरी जीव असे अन्न रसमय असे सांगती श्रुती सर्व संचरे अन्न रसातून जीव मात्र पितृ देहात जलची जीवाचे असे जीवन जलातची जीवाचे होई जनन जलची करीते त्याचे पोषण जला वाचून तो जगेना जगेना जलामुळे पिकते धरणी धान्यामुळे जगती प्राणी जलचर पक्षी वनस्पती येऊणी जलामुळेच जिवंत असे जीवनदायी जल वृष्टीद्वारे वर्ष सखळ तोच जीवनाधार सबळ पूर्ण घ्यावे जाणूनी वृष्टीद्वारे आकाशातून जीव पृथ्वीवरी येऊन जाती अन्नरसाच्या द्वारे जाण देही माय पित्याच्या मग त्यांच्याद्वारे देखणे गोंडस रूप घेऊणे येती जन्मास असा जीवाचा खतीला प्रवास उपनिषेद ग्रंथातरी जीवस्वरूपाचे होणे ज्ञान हेची वृष्टी सूत्र जाण वृष्टी अन्न रस जनन असा जन्म प्रवास हा जीवात्म्याच्या उपभोगासाठी शिवे निर्मिली सकल सृष्टी सृष्टी रूपाने तोच परमेष्ठी एकमेव एकमेव प्रकाशतो जीव जगत ईश्वर सकल ही परतत्वाची रूपे केवळ परियविद्येने आले पडळ दृष्टीवर जीव तत्वाच्या जीवाठाई अनुभव घेऊ येऊन तो स्वतःच समजे लहान प्रत्यक्ष शिवस्वरूप असून स्वतःच जीव मानतो यास म्हणती अनवमल दुसरा असे मायामल तो जीव बुद्धीत सकल भेदभाव पेरितो मी वेगळा तो वेगळा तो परका हा आपुला असा भेदबुंदीने बांधिला सृष्टीकडे पाहतो तिसऱ्या कार्मी कमलामुळे तो कर्माचरणाकडे वळे आचरुणी शुभाशुभ कर्मे मळे त्याची फळे भोगितसे बेडुकोसे चिकलात तसा गुंततो कर्मजालात कर्मफळे भोगाया सतत ब्रह्मे जन्म जन्मांतरी जीव मुळात असे शिवमय त्यास वेडती हे मलत्रय मग जीवापा ठी भव भय लागे भूता सारखे त्यातून सुटका होण्यासाठी करणे लागे अटाटी जीवभाव हाच शेवटी दुःखाचे मूळ कारण शुभाशुभ कर्मामुळे जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मिळे जन्मांतराचे सगळे मूळ कारण कर्मची 84 लक्ष योनी मधून जीवास करणे लाभे भ्रमण कर्मानुसार देहधारण करावा लागे निमूटपणे ठेंगणे उंच लठ्ठ बारीक जसे शरीर असे देख त्याच मापाचा पोशाख घालावा लागे मानसाला तसे ज्याचे जसे कर्म तसाच त्याला मिळे जन्म देव मनुष्य तिर्यक होणं भोग लागती भोगावे पुण्याधिकाने देव होणे पापाधिकाने पामर येऊणी भोगणे पुण्यपाम समान होता जन्मणे मनुष्य योनी तही लोकी परी त्यात मनुष्य जन्म असे एक श्रेष्ठतम तोच देतो पदपरम प्राप्त करून जीवाला करुणी आत्मानात्मा विचार शक्य आचरणे विश्वाचार म्हणून मुक्तीचे महाद्वार म्हणती मनुष्य जन्माला खरे पाहता जन्म घेणे हेच जीवाचे खरे दुखणे ते टाळावया लागे करणे जन्मोजन्मी तपश्चर्या व्हावा दुःखाची गोणी जीवास मिळते मनुष्य योणी आप्त सौर्यांची गारहाणी सर्वदा लागे ऐकावी पुत्र कलत्राची भांडणे यातच अर्ध मेले होणे जातीवर्णामुळे भोगणे मनस्ताप जीवाला मानखंडना घरीदारी आप्ततेची होती वैरी किंचित सुख संसारी परी दुःख हो जे अपाट त्रितापांचा जाच अपार पाठी रोगांचा भस्मासुर वयवाडे द्वार जवळ येई मरणाचे जन्म हेची दुःख मूळ असे सांगची शास्त्र सकळ पण तरीही मुक्ती केवळ लाभे मनुष्य जन्मातच को
कोसळला दुःखाचा डोंगर तरी धीरपणे साहतो नर, कारण त्याच्या अंतरी स्थिर शिवात्म रूपाने। म्हणून दधीची सावध ऐक, मनुष्य जन्मची मुक्तीदायक, त्याच्या अंतरी जागे विवेक, तसान अन्न अन्य प्राण्यांच्या श्री गुरु शरण जाऊनि, धर्मरहस्य घ्यावे जाणून, लिंग दीक्षा घेऊन जीवन लिंगमय करावे, सुख दुःख हर्ष खेद तो माना मानाया शिवप्रसाद, दुःखद जन्म मगतो होतो सुखद असे महात्म्य धर्माचे, शिवस्वरूप जगत पूर्ण असे दृढ येता भान, आप परहा भेद विरुण सर्वतरी शिव दिशे, कमल पत्रावर थेंब त्याला कोण म्हणेल थांब, ओघळून जाईल अविलंब तसा देह अस्थिर, देह जन्मला ज्या क्षणास तक्षणे सुरू झाला प्रवास, वय वाढे तसा तसा फास जवळ येई यमाचा, ज्यांनी इतरा दिले जीवनदान त्यांना चुकले नाही मरण, दुर्जनासो वा संतजन यांना मरण अटळची, असे भान ज्याला आले त्याचे उघडले ज्ञान डोळे, विषय कर्दमी तो न लोळे वळे आत्मरूपाकडे, अंतरीचे आत्मज्योत त्याला करी आकर्षित, ते तिच्या तेजाने प्रकाशित होई पूर्ण जीवन, केशाग्राच्या शताक्षा समान आत्मा अंतरी प्रकाशमान, दीप एके ठाई राहून जसा उजळी पूर्ण ग्रह, तसे अंतरीचे चैतन्य राहिले सर्व शरीर व्यापून, या अनुभवाचे त्याचे मन भरून येई घडोघडी, त्याचा माऊळून जीवभाव अंतरी जागे आत्मभाव, जाणतो ज्यास शरीर हे नाव ते मी नाही निश्चित, शरीराची स्रवती नवद्वारे व्याधा येताची तो थरथरे, निष्प्राण झाल्यावरी घाबरे होती लोक स्पर्शिताना, उघडे असती रक्त मांस पाहता मणी दाटे किळस, परिझाकून टाकले त्यास वरी त्वचा पांघुरुणी, असा अधिव्याधिनी ग्रासला ज्याच्या पाठी मृत्यू लागला, तो देह मी नव्हे आतला शुद्ध मुक्त आत्मा मी, अविद्येने तो देहधारी दिशे सुख दुःखे भोगी तो सारी, कोणी नर म्हणे कोणी नारी परी तो नारी नर नव्हे, ज्या देही तो वसे देख त्या देहाने त्याची ओळख परी, देह भोग सुख दुःख शुद्ध आत्म्यास स्पर्शेना, सूर्यबिंबे गडूळ जलात परिमळाने न होय लिप्त, तशी देह कर्म समस्व आत्म्यापासून वेगळी, पक्षी घरट्यामध्ये राहे पण घरट्यापासून वेगळा आहे तसा आत्मा देह नवे, जरी देहात वसे तो भेद बुद्धीचे जे कारण, ते नष्ट होताशी अज्ञान, आत्म्याच परमात्मा होऊन स्वरूपे प्रकाश तो मल, संबंध विरहित जो विश्वाचा आधार समस्त, 36 तत्वांच्याही अतीत सर्वश्रेष्ठ परमात्मा, महाकाश एकची पूर्ण घटाघटात दिसे भिन्न तसा असंख्य जीवदेहातून एक नांद तो परमात्मा, श्री गुरुपदेशेने तत्वता शिवद्वे त्याचा अनुभव येता, मग लिंगांग सामरस्य हाता येणे आहे सहजची, दधीची जो वृष्टीतून जीव जगी झाला निर्माण, त्याचे स्वरूप विकास पूर्ण कथन केला विवरुणी, हेची पूर्ण वृष्टी सूत्र जगती प्रकट करी सर्वत्र, तेने उधरतील जीव मात्र ओळखुनी आत्मरूप, असा दारुक दधीची संवाद महर्षी सधाला पूर्ण बोध, भोवती बसलेला ऋषिवृंद आनंदला मनस्वी, दधीची म्हणे महास्वामी उपदेशिने झालो धन्य मी, तुमच्या आज्ञेने करीन भूमीवरी प्रकट वृष्टी सूत्र, आज पुण्य आले फळा येऊनी बोधीला अवलीला, माझा संभ्रम जाऊनी मला झाला बोध, अमृताचा वीरशैव धर्म परम पावन, तेने लाभेल शिवज्ञान सर्वार्थाने जाईल उजळून, जीवन जन लोकाचे देऊनी आशिष मंगलदायक, पुढे जावया निघाये दालू दारुक, वंदिले चरण भक्तीपूर्वक ऋषीगणांनी तयांचे, मध्य उत्तर आर्यावरती दारुक भ्रमले प्रांतोप्रांती, दीक्षा देऊनी शिवभक्ती लोकमानसी जगविली, अनेक वर्षे देहधारण करून भूषिविले सधर्म सिंहासन, अंतिवट क्षेत्रिय येऊन लिंगी झाले एक रूप, दारुक शिष्य दधीची महर्षी तेही भ्रमले भारतवर्षी, रूढ विला शिवाचार लोकमानसी बोधुनिया वृष्टीसूत्र, याच वृष्टीसूत्रावरती दधीची निरचनी वृत्ती, तेने शिवदत्त जगती परिपूर्ण प्रकाशले, मग अंति आश्रमी येऊन शिवपूजन शिवचिंतन करीत राहिले कालक्रमण, मोदे नमिशारण्यात पुढे इंद्रशत्रू वृत्तासुर मातला करिता अत्याचार, गांजले देव मानव अपार त्याने दुष्ट बुद्धीने, येताची करी थैथयाट वहावी नररुधिराचे पाट, देवांशी केले स्थान भ्रष्ट झाले भयभीत सर्वही, निजासुरी सामर्थ्याने अवघे विश्व व्यापिले त्याने, त्राही माम करीत भयाने देव मानव धावती, मग विष्णू पुढती जाऊन प्रार्थितो सर्व देवगण प्रभो वाचवाय, यातून आम्हा देव मानवाया वधावया, असुरास उपाय सापडे ना मास केले किती तरी प्रयास तरी जिताच राहील, प्रसन्न चित्ते विष्णू
बोलती तुम्हा अशक्य काय जगती घडले देवासुर संग्राम किती त्यात देवची जिंकले देवानीच हताश व्हावे मग मानवांनी काय करावे ते निज रक्षणार्थ मनोभावे प्रार्थितो देवदेवतांची व्रतासुरांस वधावयास उपाय सांगतो एक तुम्हास दधीची मुनीच्या आश्रमास तुम्ही जावे सकलानी विद्या तपानी व्रत त्यांनी आचरिले यथार्थ ब्रह्मज्ञानाने जीवनमुक्त सर्वस्वाने झाले ते दारुकाचार्याने अति पवित्र त्यांना उपदिशिले वृष्टीसूत्र अभ्यासे त्या गात्रनगात्र दृढ त्यांचे झाले तुम्ही जाऊनी त्यांच्या समोर याचना करूनी मागा शरीर त्यांच्या अस्थिपासून प्रखर तुम्ही वज्राश्र निर्मावे त्या वज्राच्या प्रभावाने उघडा व्रत्रासुरांचे ठाणे मगची भयमुक्त जीने तुम्हा सर्वांना लाभले अवश्य म्हणून निघाले देव ठाकले दधीची पुढे सर्व व्रत्रासुरांचा दुष्ट स्वभाव कथन केला सर्वही मागताची देहदान दधीची बोलले मंद हसून करावया लोक कल्याण मी सिद्धची पूर्णता तपाचरणाने झिजले शरीर परिती आहे क्षणभर क्षणभंगुर जाणतो काळ प्रभावे त्यावर येणे आहे मरण काळ वृष्टीसूत्राध्ययनामुळे देहपाताचे भय न उरले सत्कार्यास्तव शरीर वेचले तरी झाले सार्थक घ्या घ्या करीतो देहध्यान वाचवा जीवमात्राचे प्राण व्रत्रासुरांचे प्राणहरण तुम्ही सत्वर करावे असे बोलून आपली नेत्र दधीचीने मिटले क्षणमात्र अंतरी स्मरुणी वृष्टीसूत्र प्राण तत्काळ त्यागिले दधींची अस्थिपासून विश्वकर्माने प्रयत्न करून प्रलयंकर वज्र निर्माण केले अतिसायासाने देवदेवतांनी वज्रास्त्र निर्मिले व्रत्रासुरांच्या कानी आले भयकंपित होऊन पळे दडला पाताळ कंदरी धाविनले इंद्रादी सुर बाहेर खेचला व्रत्रासुर त्याच्याशी मांडीला घनघोर संग्राम इंद्राने ते धवा अंती फेकुणी वज्रशूल भेदिले त्याचे कंठ कपाळ यमसदनी पाठविला खर निर्विघ्न केली धरित्री नरसंहाराच्या भीतीपासून मुक्त झाली क्षिती देव मानव पुन्हा वर्तती निर्विधपणे कर्ममार्ग देहदान करते पहिले दधीची ख्यात कीर्त झाले दारुकाचार्यांचे शिष्य ठरले वृष्टीसूत्राचा प्रचारक अशी दधीची मुनीची कहाणी वर्णिली पुराणी तीच श्रोत्याच्या कर्णी कथिली अति संक्षेप अशा सिद्ध ऋषी संबोधुनी प्रसिद्ध पाऊले सद्धर्म सिंहासन तपोनिष्ठ वैराग्यशील महान जगद्गुरुनी भूषविले याच पीठाच्या पुढील इतिहास सांगेन श्रोते हो तुम्हास ऐकतास तो शेल मानस पूर्ण हर्षभराने पुराणे इतिहासातून शोधिता सापडती स्वर्णकण तेने पीठाचा इतिहास पूर्ण जागा होई म्हणात श्री काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर जगद्गुरु महास्वामीजी श्री चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथमजूर रचितो शेष नारायणा श्री जगद्गुरु पंचाचार्य विजय रसाळ परिसोत भाविक भक्त प्रेमळ शिवभक्त म्हणे व्हावी प्रफुल चतुराध्याय गोड हा श्री जगद्गुरु पंचाचार्य नमस्तू।